आजच्या भागामध्ये सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो। आज आपण मॅथ्स 2 मधील सर्कल या चॅप्टर मधील अल्टरनेट सेगमेंट ऑफ सर्कल, अल्टरनेट सेगमेंट म्हणजे काय सर्कलचे हे पाहणार आहोत आपण। दिस इज सर्कल कॉर्ड ए बी, दॅट इज सर्क्युलर रीजन डिवाइड्स कॉर्ड ए बी इन टू पार्ट्स। ईच पार्ट इज नोन एज सेगमेंट ऑफ द सर्कल, दॅट इज R1 अँड R2। दीज टू रीजन्स ऑफ अ सर्कल, ईच रीजन इज कॉल्ड एज सेगमेंट ऑफ द सर्कल। हियर कॉर्ड ए बी डिवाइड्स सर्क्युलर रीजन इन टू पार्ट्स R1 अँड R2। दीज पार्ट R1 आणि पार्ट R2 मीन्स रिजन 1, रिजन R1 अँड रिजन R2 आर सेगमेंट्स ऑफ द सर्कल। R1 अँड R2 आर सेगमेंट्स ऑफ द सर्कल। सर्कल डिवाइड बाय कॉर्ड इन टू रीजन्स, ईच रीजन इज कॉल्ड एज सेगमेंट ऑफ द सर्कल। नाउ एंगल्स इन अल्टरनेट सेगमेंट, एंगल्स इन अल्टरनेट सेगमेंट्स, एंगल्स इन अल्टरनेट सेगमेंट्स। Suppose here we draw a circle with center O and we draw a tangent here B and with line DC is a tangent at point B and line AB is a second. Then here angle ABC is formed and arc AXB is intercepted by angle ABC. Now here take AB is chord and take any point here T. Then angle ATB is subtended by chord AB and these angles are angles in alternate segments and they are congruent with itself. Angle ATB and angle ABC are angles in alternate segment, angles in alternate segment, angles in alternate segments are always congruent with itself because here
angle ABC is equal to half of arc XB by tangent second theorem, and angle ATB is inscribed angle, and its measure is angle ATB equal to half of measure of arc XB. Therefore, angle ATB equal to angle ABC. That is, angles in alternate segments are congruent. Now here also, these two angles also congruent. Here also, these two are also angles in alternate segments. Angles in alternate segments are congruent. Angle ATB congruent angle ABC, and angle TBD also congruent with angle TAB. TAB and A TBD and TAB are also congruent. These are also angles in alternate segments. What is tangent second theorem? Measure of angle ABC equal to half of measure of arc XB. It is tangent second theorem. Here also, angle ABD equal to half of मेजर ऑफ आर्क ए टी बी. तर हे लक्षात ठेवायचं तुम्ही, आणि यावरून आपण प्रॉब्लेम सेट मध्ये काही एक्झाम्पल्स घेणार आहोत. तुम्हाला पेज नंबर 75 वरती थेरम ऑफ एंगल बिटवीन टेंजेंट एंड सेकंड हा थेरम यातून वगळलेला आहे. 76 पेज नंबर, 77 पेज नंबर हे डिलीट झालेलं आहे. त्याचबरोबर 78, 79, 80, 81, त्यानंतर 82 पर्यंत हा भाग वगळलेला या वर्षापुरता. त्यावरचे प्रश्न बोर्ड परीक्षेला येणार नाहीत. प्रॅक्टिस सेट 3.5 हा पूर्णपणे वगळलेला आहे. त्यामुळे आपण आज प्रॉब्लेम सेट 3 घेणार आहोत. या अगोदरच्या सर्व भागांमध्ये यातील प्रत्येक प्रमेय मी घेतलेला आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट सॉल्व केलेले आहेत. सगळ्या प्रॉपर्टीज झालेल्या आहेत. यावरून आपल्याला प्रॉब्लेम सेट 3 त्यातील क्वेश्चन नंबर 1 म्हणजे एमसीक्यूचा आपल्याला घ्यायचा आहे. पहा, प्रॉब्लेम सेट 3 क्वेश्चन 1. आता तुमच्याकडे पुस्तक असेलच, त्या पुस्तकातील क्वेश्चन पाहायचंय. फक्त मी या ठिकाणी वाचणार आहे, त्यातला आन्सर आपण कोणते येत आहे ते आपण पाहणार आहोत. क्वेश्चन इज हिअर दॅट फोर अल्टरनेटिव्ह answers for each of the following questions are given. Choose the correct alternative. आता तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा अल्टरनेटिव्ह लिहित असताना त्या ठिकाणी सब क्वेश्चन नंबर टाकायचा आहे, आणि त्यापुढे फक्त अल्टरनेटिव्ह दिलाय त्याचा
जो अल्फाबेट आहे अक्षर आहे ते लिहायचं आहे. जसं पहा आता आपण पहिला आपण लिहिणार आहोत तर तो क्वेश्चन समजा वन असेल आणि त्यातला फर्स्ट क्वेश्चन असेल आणि त्याचा आन्सर समजा बी असेल तर क्वेश्चन वन वन आणि त्याचा अल्टरनेटिव डी आन्सर एवढंच लिहायचं तुम्हाला. समजा सेकंड असेल त्याचा आन्सर सी असेल एवढं लिहायचं, बाकी काही लिहायचं नाही. या पद्धतीने आपल्याला पहिला क्वेश्चन घ्यायचा आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव. बघा टू सर्कल्स ऑफ रेडी आहे 5.5 अँड 3.3 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली टच इच अदर, व्हाट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आता असं सांगितलं आहे टू सर्कल्स आर टचिंग, दे आर टू टाइप्स इंटरनली टचिंग अँड एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. इफ सर्कल्स आर टचिंग इंटरनली देन टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स टेक डिफरन्स बिटवीन देअर रेडियाई. इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली देन फाइंड द सम ऑफ देअर रेडियाई, टेक सम ऑफ देअर रेडियाई. नाउ हियर आर वन, इफ टू सर्कल्स आर टचिंग इंटरनली देन डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज डिफरन्स बिटवीन देअर लेंथ ऑफ रेडियाई. नाउ हियर 5-3 2 डेसिमल पॉइंट 5-3 2.2. नाउ हियर इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली टच होत असतील असे तर त्यांच्यातील अंतर हे त्यांच्या रेडियाई एवढं, रेडियाईच्या सम एवढं असतं. म्हणून या ठिकाणी 5.3 = 8.8. तुम्हाला असं स्पेसिफिक त्या ठिकाणी दिलं नाही, टचिंग इंटरनली म्हटलं तर एकच आन्सर येईल, टचिंग एक्सटर्नली म्हटलं तर हे आन्सर येईल, परंतु टचिंग फक्त सर्कल्स आहेत त्यामुळे ह्या ठिकाणी दोन्ही आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागतील. मग असं दोन्ही आन्सर येणारे कुठले आहेत, 2.2 and 8.8. म्हणजे या ठिकाणी डी आन्सर बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन वन मधला वन जो आहे त्याचा आन्सर आहे डी. सेकंड बघा, टू सर्कल्स इंटरसेक्ट इच अदर सच दॅट इच सर्कल पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अदर. इफ द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज 12, व्हाट इज द रेडियस ऑफ इच सर्कल. आता या ठिकाणी दोन सर्कल्स आहेत पहा, आता हे एक सर्कल आहे आणि दुसरे एक सर्कल आहे पहा. ते सर्कल ते पण असंच आहे पहा. आता जर फिगरच काढायची म्हटलं तर आपल्याला या पद्धतीनं तुम्ही कंपास साइन काढत बसायचं नाही, कारण काय तर त्या ठिकाणी वेळ जातो आणि फक्त पटकन काढून पाहायचे असतात. आता मी या ठिकाणी तुम्हाला दोन सर्कल्स काढून दाखवतो, ते असे आहेत ते एकमेकांच्या सेंटरमधून पास होतात पास. आता हे एक सर्कल आहे आणि मी दुसरं सर्कल घेतो, हे सर्कल जे आहे याच्या सेंटर मधून गेलेलं आहे समजा ए आणि इथं बी असेल. इफ वी जॉईन देम ए बी असे सर्कल्स येतील आणि या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स हे त्यातील सेंटर दिले 12, सेंटर दिलेलं आहे 12. फाइंड व्हॉट इज द रेडियस ऑफ इच सर्कल. आता बघा हे जर आपण एवढं झाकलं तर हे ए बी रेडियस होईल, बी सेंटर असलेल्या सर्कलचे. हे एवढं आपण बंद केलं तर हेच रेडियस होईल, ए सर्कल असेल.
म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज द लेंथ ऑफ रेडियस ऑफ ईच सर्कल, देअरफॉर रेडियस इक्वल टू 12. सेकंड आन्सर इज 12 नंबर 12 सेंटीमीटर म्हणजे बी. तर बी ह्याच आन्सर असेल. त्यानंतर थर्ड आहे पा, अ सर्कल टचेस ऑल साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम. एक सर्कल आहे आणि ते पॅरलोग्रामच्या साइडला टच करत, सो द पॅरलोग्राम मस्ट बी अ डॉट डॉट डॉट, रेक्टॅंगल, रोम्बस, स्क्वेअर, ट्रॅपेझियम. आता तुम्हाला पॅरलोग्राम दिलेला आहे, मग पॅरलोग्राम आता समजा सर्कल असं असेल आणि पॅरलोग्राम आहे या ठिकाणी, त्या पॅरलोग्रामचा तुम्हाला साइड दिलेली नाही, सॉरी अँगल दिलेला नाही, इच 90 दिला असता तर तो आला असता स्क्वेअर. पण इथं पॅरलोग्रामचा फक्त उल्लेख केलेला आहे, म्हणजे हा पॅरलोग्राम जर असेल तर जर आपण ह्याचे मिड पॉइंट जर जोडले आपण असेल तर या ठिकाणी हे रेडियस सेम येतील आणि तो काय बनेल, रोम्बस बनेल. सगळ्या साइड्स काय होतील, सारख्या येतील, तो रोम्बस बनेल. म्हणजे ह्याचा आन्सर जे आहे ते नंबरचं तर ते असेल डी, रोम्बस. या ठिकाणी स्क्वेअर येणार नाही, स्क्वेअर इज ऑल्सो पॅरलोग्राम अँड रोम्बस इज ऑल्सो पॅरलोग्राम, बट देअर इज ओनली पॅरलोग्राम. इफ अँगल इज गिवन 90 degrees देन इट बिकम्स स्क्वेअर, देअरफॉर इट इज नॉट स्क्वेअर. हिअर आन्सर करेक्ट इज रोम्बस. नाव हिअर लेंथ ऑफ अ टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम पॉइंट विच इज अ डिस्टन्स 12.5 फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 12 centimeters, फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. आता या ठिकाणी आपल्याला एक सर्कल दिलेला आहे, टेंजेंट सेगमेंट आहे, असे ते फिगर असेल. आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे लेंथ ऑफ टेंजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम पॉइंट ऍट डिस्टन्स 12.5 फ्रॉम द सेंटर, 12.5 सेंटर ओ ए बी. लेंथ ऑफ टेंजेंट सेगमेंट, आता टेंजेंट सेगमेंट येतो तो ए बी येतो पा या ठिकाणी. लेंथ ऑफ अ टेंजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ पॉइंट विच इज ऍट अ डिस्टन्स 12.5 centimeters फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इज, या ठिकाणी तर 12 येईल आणि इथं 12.5 येईल. आणि आपल्याला ए बी फाइंड करायचं, ए बी म्हणजे काय देईल, त्याची रेडियस येईल आणि त्या रेडियसवरून आपल्याला काय करायचं, त्याचा डायमीटर काढायचं. तिथं ए आहे 25, बी आहे 24 centimeters, सी आहे 7 centimeters अँड डी आहे 14 centimeters. वी नो दॅट टँजंट थेरम, टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट इट्स आउटर एंड, देअरफॉर इट इज 90 degrees. नाउ यू फाइंड ओ ए बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम इज 12 square, 12.5 square इक्वल टू ए बी स्क्वेअर, 12 square प्लस ओ ए स्क्वेअर. हे सगळं करून रफ करायचं पाठीमागच्या पेज वरती आणि पटकन त्यातून उत्तर शोधून मांडायचं. इथं आता 12.5 square ह्याचा स्क्वेअर करायचा तुम्हाला, ह्याचा स्क्वेअर करायचा, त्यातून मायनस करायचा. आता 12.5 चा स्क्वेअर करायचा तुम्हाला, 5 5 25, 5 2 10 2 12, 5 1 5 1 6, नंतर 5 ना गुणून झालं इथं, 12 ना गुणणार आहे, 12 5 60, 12 2 24, 24 6 30,
बारह के बारह, बारह तीन पंद्रह, या ठिकाणी पांच दोन सहा पांच एक एक दोन म्हणजे 156 पॉइंट ट्वेंटी फाइव प्लस करेक्ट 144 प्लस ओ ए स्क्वेअर 156.25 माइनस 144 इक्वल टू ओ ए स्क्वेअर थतने माइनस करा 156.25 माइनस 144.00 25 हियर 6 माइनस 4 2 5 माइनस 4 1 1 1 0 12.25 ओ एस स्क्वेअर आता हा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट घेऊया आपण ओ एस स्क्वेअर ओ एस स्क्वेअर या ठिकाणी ओ एस स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ ओ एस स्क्वेअर इज ओ ए अँड 12.25 मीन्स 3.5 आता 12.25 चा स्क्वेअर रूट येईल 3.5 म्हणजे ओ ए ची लेंथ 3.5 आली आणि आपल्याला विचारले काय रेडियस ऑफ दी रेडियस दिले काढले आपण आता विचारले काय डायमीटर रेडियस 3.5 आलेले म्हणजे या दुप्पट किती येईल 7 या ठिकाणी 7 जे आहे ते सी नंबरच आहे पहा सी जे फोर्थ आन्सर इज सी 7 सेंटीमीटर तुम्हाला एक मार्क मिळवण्यासाठी जास्तीत जास्त 2 मिनिट वेळ तुम्हाला घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त वेळ घ्यायचा नाही कारण टाइम होणार नाही इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली हाऊ मेनी कॉमन टेंजेंट ऑफ देम कॅन बी ड्रॉन टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली then how many common tangent we can draw now here this one is a common one common tangent here also common tangent and third is here common tangent 1 2 and 3 these three are कॉमन टँजेंट तुम्हाला पुस्तकामध्ये 2 दिलेले आहेत तर या ठिकाणी 3 कॉमन येतात पहा जे 3 साठी आन्सर इन सी नंबर ऑल्सो सी थ्री टँजेंट्स हियर कॉमन टँजेंट्स नाउ हियर क्वेश्चन नंबर 6 एंगल एसीबी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क एसीबी एंगल एसीबी इन्स्क्राइब्ड अँगल दिलेला आहे तुम्हाला अँगल ए सी बी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ए सी बी मग अँगल ए सी बी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ए सी बी हे आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड झालेला आहे
with center O. If angle ACB is 65 degree, if angle ACB 65 degree, then find the measure of arc ACB. Measure of arc ACB. According to Instant Angle Theorem, angle ACB must be 130 degree. 130 degree. म्हणजे ह्याच्या दुप्पट याच माप असत, म्हणजे 130 झाली. म्हणजे एक्स बी आर्क आणि एसी बी आर्क हे करस्पॉन्डिंग आर्क असल्यामुळे त्यांची बेरीज खिचली 360. मग 130 हे 360 मधून मायनस करा. म्हणजे 230 आला. म्हणजे मेजर ऑफ आर्क एसी बी 230 डिग्री. 230 डिग्री इज ऑप्शन नंबर डी. सिक्स आंसर इन डी. तर आता आपण सातवा क्वेश्चन जो आहे त्यातला सब क्वेश्चन तो डिलीट केलेला आहे पहा, त्यावरती खुले मारून ठेवायचं आहे. त्यानंतर एट क्वेश्चन पहा. एट इन अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल एबीसीडी सर्कल आहे, चार पॉइंट घ्या त्यावरती ए बी सी डी. इन अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल एबीसीडी, सायक्लिक क्वाड्रिलेटरल असेल म्हणजे चारही व्हर्टेक्स हे सर्कल वरती येतात. ट्वाइस द मेजर ऑफ अँगल ए इज थ्राइस द मेजर ऑफ अँगल सी. ट्वाइस द मेजर ऑफ अँगल ए इज थ्री द मेजर ऑफ अँगल सी. ट्वाइस द मेजर ऑफ अँगल ए इज थ्री द मेजर ऑफ अँगल सी. म्हणजे या दोघ बरोबर असतील. ट्वाइस ए इक्वल टू थ्राइस अँगल सी. फाइंड द मेजर ऑफ अँगल सी. तर याचं मेजर विचारलेलं आहे. अँगल ए प्लस अँगल सी, अँगल ए प्लस अँगल सी 180 डिग्री. सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम. आता ट्राइस अँगल ए आपल्याला थ्राइस सी. आता या अँगल ए इक्वल टू 3/2 अँगल सी मिळेल. इथं म्हणजे दोनच काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल 3/2. अँगल ए च्या जागेला आपण 3/2 अँगल सी ठेवूया. 3/2 अँगल सी प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. काय केलं पहा, ही कंडिशन दिलेली आहे म्हणजे अँगल ए च्या दुप्पट अँगल सी च्या तिप्पटी बरोबर आहे. म्हणून यामध्ये अँगल ए 3/2 अँगल सी. वी नो दॅट सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम, द सम ऑफ ऑपोजिट अँगल्स इज 180 डिग्री और दे आर सप्लिमेंटरी. अँगल ए प्लस अँगल सी 180 डिग्री. पुट द व्हॅल्यू ऑफ ए 3/2 अँगल सी प्लस अँगल सी 180 डिग्री बाय मल्टिप्लाइंग टू वी गेट थ्राइस अँगल सी. दोन मल्टिप्लाय केलं तर हा टूला टू डिवाइड होईल प्लस अँगल 2 अँगल सी इक्वल टू, ह्याला पण मल्टिप्लाय 2 ने केलं तर 360 मिळेल आपल्याला. आणि मग हे 5 अँगल सी इक्वल टू 360 डिग्री. देअरफॉर अँगल सी इक्वल टू 360 डिग्री अपॉन 5 अँगल सी इक्वल टू 72 डिग्री. म्हणजे सी चं मेजर आपल्याला 72 डिग्री मिळेल. आणि मग 72 आन्सर असलेला जो ऑप्शन आहे तो आहे बी. म्हणजे 7 नंबर तुम्हाला नाही, 8 नंबरचा आन्सर येईल बी. त्याचा अँगल सी चे मेजर 72 डिग्री आहे. आता या ठिकाणी पहा, क्वेश्चन नंबर 9 हा स्टार क्वेश्चन आहे पहा. थोडस कठीण आहे पहा, ज्याला आपण चॅलेंज म्हणतो त्या टाईपचा आहे पहा. बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, नववा क्वेश्चन. पॉइंट्स ए बी सी आर ऑन अ सर्कल.
बघा एक सर्कल आहे त्यावरती ए बी सी पॉइंट आहेत अशा रीतीने आहे सच दॅट मेजर ऑफ आर्क ए बी इक्वल टू मेजर ऑफ आर्क बी सी। आता या ठिकाणी एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे ए बी सी। आता मेजर ऑफ आर्क ए बी 120 डिग्री, ह्याचं पण बी सी 120 डिग्री। नो पॉइंट एक्सेप्ट पॉइंट बी इज कॉमन, ह्या बी शिवाय दुसरा कॉमन व्हर्टेक्स नाही। विच इज द टाइप ऑफ ट्रायंगल एबीसी, हा ट्रायंगल एबीसी कोणत्या टाइपचा येतो हे विचारलेलं आहे। पहा या ठिकाणी आर्क ए बी इज 120 डिग्री, आर्क बी सी 120 डिग्री, देअरफोर दीज टू आर्क्स आर कॉन्ग्रंट, देअरफोर दीज टू कॉर्ड्स ऑल्सो कॉन्ग्रंट बिकॉज कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ करस्पॉन्डिंग कॉन्ग्रंट आर्क्स, त्यामुळे हे दोन्ही सारखे येतील। आता या ठिकाणी बी सी 120 झाला, ए बी 120 झाला, मग ए सी किती येईल, हा सुद्धा किती येईल 120 डिग्री। 360 म्हणून हे दोन 240 मायनस गेले तर मिळेल 120, म्हणजेच हे तिन्ही आर्क इक्वल आले, म्हणजेच काय झालं ट्रायंगल एबीसी जर तिन्ही साईड इक्वल येतील म्हणजेच तो इक्विलॅटरल ट्रायंगल मिळेल आणि त्याचं ऑप्शन नंबर ए जो आहे तो करेक्ट आहे, ए ऑप्शन त्याचा असेल, इक्विलॅटरल ट्रायंगल मिळेल। आता क्वेश्चन नंबर लास्ट क्वेश्चन 10, एक तुम्हाला असं दिलेलं आहे पाहिजे तर सेग एक्स झेड इज अ डायमीटर ऑफ अ सर्कल, एक सर्कल आहे एक्स झेड त्याचा डायमीटर दिलेला आहे, पॉइंट वाय लाईज इन इट्स इंटेरियर, मग या ठिकाणी इंटेरियर मध्ये वाय आहे, मग समजा आपण या ठिकाणी इथं वाय घेऊया, वाय पॉइंट इंटेरियर मध्ये आहे, पॉइंट वाय लाईज इन द इंटेरियर, हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू, नंबर वन इट इज नॉट पॉसिबल दॅट अँगल एक्स वाय झेड इज एन अक्यूट अँगल। आपण तिथं तयार करून घेऊया ट्रायंगल एक्स वाय झेड, आता पाठीमागच्या वेळेला आपण एक पाहिलेलं होतं, पहा समजा डायमीटर आहे, जर पॉइंट सर्कल वरती असेल बाय द प्रॉपर्टी ऑफ डायमीटर इथं 90 येतो, तो जर बाहेर असेल पॉइंट तर कसा असेल, इथं जर असा बाहेर असेल तो येतो ऍक्युट येतो, हा येतो ऍक्युट, आणि या ठिकाणी आतमध्ये असेल तर वाय आत आहे आणि आतमध्ये असेल तो येतो ऑब्ट्यूज। तर ऑब्ट्यूज कसा येतो तुम्हाला ठाऊकच आहे, समजा या ठिकाणी आपण हे एक्सटेंड केलं या ठिकाणी आणि इथं ट्रायंगल तयार केला असा, तर तुम्हाला माहित आहे एक्स इथं टी घेतला आपण तर एक्स टी झेड हा 90 होईल आणि हा एक्स वाय झेड इज अ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल वाय टी झेड, मग एक्स वाय झेड इक्वल टू रिमोट इंटेरियर अँगल थिअरम नुसार हा अँगल टी म्हणजे हा 90 डिग्री आहे टी आणि प्लस अँगल टी झेड वाय, टी झेड वाय अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ ऑप्टिक्स अँगल इफ मेजर ऑफ अँगल इज अ ग्रेटर दॅन 90 डिग्री देन इट इज अ ऑप्टिक्स अँगल। या ठिकाणी साहजिकच अँगल एक्स वाय झेड हा काय येईल ऑप्टिक्स अँगल येईल आणि ऑप्टिक्स अँगलचं जे स्टेटमेंट आहे नंबर थर्ड, आता सेकंड तर येणार नाही अँगल एक्स वाय झेड कॅनॉट बी राईट कारण हा पॉइंट जर इथं असता वाय तर इथं 90 आला असता म्हणजे तो 90 येणार नाही, मग थर्ड स्टेटमेंट एक्स वाय झेड इज एन ऑप्टिक्स अँगल
तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे, हा ऑब्ट्यूज अँगल आहे. म्हणजे थर्ड नंबरचं स्टेटमेंट ते करेक्ट आहे आणि फोर्थ ह्याचं जे स्टेटमेंट आहे ऑप्शनचं, कॅनॉट मेक अ डेफिनेट स्टेटमेंट फॉर मेजर ऑफ अँगल एक्स वाय झेड. तर आपल्याला डेफिनेट ह्याचं स्टेटमेंट करता येईल, अँगल एक्स वाय झेड इज ऑब्ट्यूज अँगल. आणि मग ओनली थ्री, म्हणजे थर्ड जे आन्सर आहे ह्याचं ते करेक्ट आहे, म्हणजे ह्याचा आन्सर येईल सी. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी सर्व एमसीक्यू सोडवता येतील. पुढचे जे उदाहरणं आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. धन्यवाद.